एक तर अन्न म्हणजे आमच्याही वयाला लाज होती अशी त्यांची ॲक्टिव्हिटी असायची. अत्यंत एनर्जेटिक पर्सन आणि कधी भेटले की त्यांचा एकच सूर असायचा, अरे जरा स्वतःला फिट ठेवा. म्हणजे 85व्या वर्षीसुद्धा मागच्या महिन्यात जेव्हा त्यांना मी भेटलो होतो तेव्हा एकदम ठणठणीत आणि आपल्याला लाज होतील अशी एनर्जी. कारकिर्द म्हणाल तर सगळ्यांनाच माहिती आहे, अण्णांनी हजारो म्हणजे माझ्या अंदाजानुसार काहीतरी परवाच्या दिवशी आकडा त्यांचा बघितला तो 25,000 वर प्रयोग झालेत नाही. आणि अनेक चित्रपटांमधनं काम केलेले अण्णा, अनेक मालिकांमधनं काम केलेले अण्णा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अण्णांची अशी होती, विशेष असं होतं अण्णांचं की अण्णांना जर रुग्ण आवडला तरच अण्णा करायचे. अण्णा हे असं व्यक्तिमत्व किंवा असा अभिनेता होता की पैशासाठी त्यांनी कधीच काम केलं नाही. मला हा रोल आवडला आहे, रोलमध्ये मला काहीतरी वेगळं करण्यासारखं आहे म्हणून मी हा रोल करतो. आणि त्यांच्या जाण्याचं कारण म्हणजे फारच मला असं वाटतं की कदाचित त्यांचा हा हजरजबाबी स्वभाव किंवा त्यांची एनर्जी देवाला कुठेतरी भावीशी वाटली असं असेल. कारण 12 तारखेला काहीतरी वडा त्यांनी खाल्ला, त्याची त्यांना ॲसिडिटी झाली, 13 तारखेला ते जेवले नाही आणि 14-15 तारखेपासून ते ॲडमिट. आणि मी आता कौस्तुभशी बोललो म्हणजे कदाचित त्यांना परमात्म्याने असं सांगितलं असं की अण्णा, आणि त्यांना अण्णू म्हणायचं, कदाचित परमात्मा त्यांना असं म्हणाला की अण्णू वर या, तर आता वर मजा करूया. कारण काल ते कौस्तुभला बोलले म्हणत परवाच्या दिवशी की आता माझं पॅकअप व्हायची वेळ आलेली आहे कौस्तुभ, सगळ्यांना कळव. तर या माणसाला मला असं वाटतं की सगळंच ज्ञात होतं किंवा त्यांना जाणवलं होतं की आता आपली या पृथ्वीदलावरची एक्झिट आहे की काय माहिती नाही. कारण त्यांच्याकडे बघितलं असं कधीही वाटलं नाही की अण्णा आजारी आहे, अण्णा अनिकेत. या वयातला इतका उत्तम अभिनेता रंगभूमीवरून जाणं हे रंगभूमीला कोकणी निर्माण करणारच आहे. आज आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम इथे ठेवला आहे. मी अण्णांच्या कृतीला अभिवादन करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.